आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा आज हवेली तालुक्यातील दौरा। अष्टविनायक पैकी एक असलेल्या श्री क्षेत्र थेऊर येथील बाप्पा चिंतामणीच्या चरणाशी लीन होऊन सुरुवात झाली आहे। यावेळी श्री क्षेत्र थेऊरच्या ग्रामस्थांनी जंगी स्वागत करत वाजत गाजत मिरवणूक काढली। यावेळी आमदार अशोक पवार, संदीप गोते, जगदीश महाडिक, पांडुरंग काळे, सोनबा चौधरी, बाजीराव भालसिंग, सुभाष टिळेकर, प्रदीप वसंत कंद, गणेश पुजारी, संदेश आव्हाळे, सोमनाथ गायकवाड यांसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, विरोधकांकडे इतर मुद्दे नसल्यानं खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचा प्रकार सुरू आहे। स्वतः ज्यांना तीन टर्म या जनतेनं आशीर्वाद दिले, निधी खर्च हा ज्या मंजुऱ्या आणि प्रशासकीय मान्यता असतात त्या मोजल्या जात नाही। कोरोना काळात खासदार निधी मिळत नव्हता, त्यावेळेच्या बातम्या काढून शिळ्याकडीला ऊत आणण्याचा हा प्रकार आहे। संपूर्ण खासदार निधी खर्च करून वर 3 कोटींचा प्रस्ताव आहे। मी विरोधी खासदार असूनही खासदार निधी केवळ 5 कोटी असताना तरीही 19,500 कोटी रुपये निधी मतदारसंघात आणू शकल्यामुळे हे सांगताना विरोधकांची अडचण होते म्हणून खोटं बोल पण रेटून बोल असा प्रकार सुरू आहे। खरं तर विरोधकांकडे इतर मुद्दे नसल्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचा हा प्रकार सुरू आहे। स्वतः ज्यांनी 3 टर्म या भागातल्या लोकांनी ज्यांना आशीर्वाद दिला होता त्यांना खरं तर ही वस्तुस्थितीची जाणीव असली पाहिजे की निधी खर्च हा ज्या मंजुऱ्या असतात, ज्या प्रमा असतात, तो काउंट केला जात नाही। ऍक्च्युअल काम होतं त्या संदर्भातलं असतो। पण जबाबदारीनं मी सांगतो की 2022 मधली कोविडच्या काळातली, कारण त्यावेळी निधीच येत नव्हता, काम होत नव्हतं, 2 वर्ष खासदार निधीच बंद होता आणि त्यावेळेची बातमी ही कुठेतरी शिळ्याकडीला ऊत आणण्याचा जो राजकीय प्रयत्न सुरू आहे हा खरोखर दुर्दैवी आहे। आज खासदार निधीच्या संदर्भात बघत असाल तर संपूर्ण खासदार निधी खर्च होऊन आणखी वर 3 कोटींची कामं ही खासदार निधीनं प्रस्तावित केलेली, त्यामुळे मला असं वाटतं की अशा वावड्यांवर खरं तर मायबाप जनतेनं विश्वास ठेवू नये आणि खासदार निधी हा केवळ 5 कोटी रुपयांचा असतो तोही पूर्ण खर्च केला आहे। या पलीकडे जाऊन जर विरोधी पक्षातला खासदार असून तब्बल 19,500 कोटी रुपयांचा निधी आणला आहे, हा 15 वर्षात कधी आला नव्हता हे सांगताना कदाचित त्यांना विरोधकांना अडचण होत असेल की विरोधी पक्षाचा खासदार 19,500 कोटीची निधी आणू शकतो आणि मग त्यामुळे अशा पद्धतीने काहीतरी खोटं बोल रेटून बोलचे प्रयोग सुरू आहेत। शेवटचा प्रश्न असा, संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे थेऊर। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।